तर नमस्कार मित्रांनो कसे आहात आशा करते की आपण सर्व ठीक असाल तर मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या राजाशी क्लासेसमध्ये तर मित्रांनो आज आपण घेऊया मराठी विषयात आठव्या वर्गाचा पाठ पाचवा सुरांची जादूगिरी जर आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि समजला असेल तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे ही विनंती चला तर सुरू करूया पाठ पाचवा सुरांची जादूगिरी सुरांची जादूगिरी हा जो पाठ आहे तो दता भोसले यांनी जो आहे ले लिहिलेला आहे हे एक लेखक आणि अभ्यासू वक्ते आहेत त्यांचे कथा कादंबरी समीक्षा ललित असे विपुल लेखन प्रसिद्ध आहेत त्यांनी कथा कादंबऱ्या समीक्षा ललित लेखन असं भरपूर सारं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि त्यात त्यांच्या ज्या कथा कादंबऱ्या आहेत त्यात ग्रामीण जीवनाविषयी त्यांच्या समस्यांविषयी त्यांचे ताणतणाव त्यांचे प्रश्न ग्रामीण संस्कृतीविषयी जे आहे आपल्याला त्यांनी जे ले लिहिलेलं आहे ओके त्यात तो त्याचबरोबर ग्रामजीवनातील सौंदर्य माणसा माणसातील जिवाळवा जिव्हाळा निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखनही त्यांनी केलेले आहे ललित लेखनामध्ये त्यांनी ग्रामीण जीवनातील सौंदर्य आणि निसर्ग तिथला आणि माणसा माणसातील जिव्हाळा म्हणजे की माणसं माणसं मध्ये जो जिव्हाळा असतो त्यावर जे आहे सखोल त्यांचं निरीक्षण आहे आणि त्यावर त्यांनी ललित लेखन केलेलं आहे इथे मुलांना मरण जन्मता खसखशीत मळा जन्म पाऊल हे कथासंग्रह हे सगळे कथासंग्रह आहेत त्यांचे प्रसिद्ध आहेत परिघावरची माणसं पार आणि शिवार हे ललित ललितलेखनही त्यांचे प्रसिद्ध आहेत समीक्षा आणि संवाद साहित्य आस्वादानी अनुभव ही समीक्षात्मक पुस्तके म्हणजे की एखाद्या लेखनावर समीक्षा जी केली जाते तशी ही पुस्तकं आहेत त्यांनी ही लिहिलेली आहेत आणि शिक्षणातील अधिक उणे संस्कृतीच्या पावलखुणा व चावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तके देखील त्यांचे प्रसिद्ध आहेत त्यांना महर्षी वीरा शिंदे पुरस्कार भैरू रतन दमाजी पुरस्कार यांसारख्या एकूण बावन्नहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत तर दत्ता भोसले यांना बावन्नहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित संबन, सन्मानित केलेलं आहे त्यात जे आहे महर्षी महर्षीवीरा शिंदे पुरस्कार भैरू रतन दमाजी पुरस्कार अशी जी पुरस्कार त्यांना मिळालेली आहे ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज ग्रामीण जीवन हे कसं आहे ती ते, तेथील जे सर्व म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत होणारे जे विविध आवाज आहेत तिथल्या संस्कृतीशी जे एकरूप झालेले आहेत आ, हे जे आहे त्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक आहेत आणि तेथील निसर्ग सानिध्यांमुळे निसर्गातील पशुपक्षी झाडे ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात तर ग्रामीण जीवनामध्ये कसं की तेथील पशुपक्षी आहेत झाडे आहेत ग्रामीण जीवनातील काम करताना होणारी आवाज आहे हु? हे सगळं जे जी आहे जीवनाचा आनंद देणारे आहेत आणि अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकांनी केलेले आहे ले तर प्रस्तुत पाठ हा चावडीवरचा दिवा हु? या ललित लेखन संग्रहातून घेतलेला ले आहे त्यांनी जे ललित लेखन केलेलं ले आहे त्यातलं हे एक पुस्तक चावडीवरचा दिवा आणि त्यातूनच ही सुरांची जादूगिरी त्यांनी लिहिलेली आहे ओके तर आपण बघूया निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो तर निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा तर खेळ हे सौंदर्याने खूप माखलेलं असतं म्हणजे की तिथे निसर्गाचा जो वास आहे तो खूप म्हणजे सुंदर असतो आणि अशा ह्या निसर्गाच्या सुंदर निसर्गाच्या ह्या सुंदर देखाव्यामध्ये खेडे जे आहेत वसलेले असतात तसाच नानाविध सुरांचा लकेरींनी मोहरून गेलेला असतो आणि ह्या खेड्यांमध्ये खूप सारे नानाविध सूर जे आहेत सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंत होणारे जे सूर आहेत त्यांनी जे हे खेडे जे आहेत मोहरून गेलेले असतात ओके okay. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व तवटवीत रानफुलासारखी असतात म्हणून जे आहे खेडी ही नेहमी ताजी व तवटवीत रानफुलांसारखी दिसतात ओके खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो खेड्यातलं जीवन हे कसं आहे जणू आपल्या पायात आपण जे घुंगरू घुंगरू घालतो आणि त्याचा कसा असा आवाज होत असतो छम छम तशासारखं जे आहे खेड्यातलं ती दिवस जो आहे हा जणू पा पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो ओके तर अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते म्हणजे सकाळी जेव्हा आपली सकाळ केव्हा होते हुं? आप सात किंवा साडेसात वाजता वगैरे आपली सकाळ होते पण खेड्यातली स सकाळ जी आहे अगदी पहाटेला म्हणजे नसतो तेव्हाच ही पहाट जी, जी आहे सुरुवात पहाटेला सुरुवात होते अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यांमध्ये टोपलीखाली ही ले ले खाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते म्हणजे जेव्हा सकाळ होते तेव्हा कसं उजड म्हणजे सूर्य जो हो उगवतो पण सूर्य उगवायच्या अगोदरच ह्या कोंबड्या ज्या असतात ज्या टोपलीखाली डांबून ठेवलेल्या असतात तर त्यांना मात्र हमखास जाग आलेली असते रात्रीच्या तीन साडेतीनपासून तो आपल्या कुर्रेबाज नखरेल तानांनी आसमंत भारून टाकायला प्रारंभ करत असतो तर रात्रीच्या तीन साडेतीनपासूनच ह्या हे जे नखरेल कोंबडे आहेत तर ते जे आहे आपल्या कुर्रेबान आणि नखरेल आवाजांचा जो आहे आवाजांनी जो आहे आसमंत भारून टाकतो म्हणजे आवाज जो आहे करायला सुरुवात करून देतो ओके हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते आणि हळूहळू जी आहे या तानांची म्हणजे हे ज्या हे जे आवाज आहेत कोंबड्यांचे त्यांची संख्या वाढू लागते कशी म्हणजे एक जर कोंबडा आरवायला आर लागला की दुसराही आरवायला लागतो मग तिसरा मग चौथा अशा गावातलेच आ, अनेक जे कोंबडे आहेत ते सकाळीच एक एकमेका एकामागे एक जे आहे आपल्या ताना सुरू करून देतात तर सादाला प्रतिसाद दिला जातो म्हणजे एका सादाला प्रतिसाद दिला जातो एका एक जर कोंबडा आरवला की लगेच दुसरा मग तिसरा मग चौथा अशा पद्धतीने एका वस्तीवरच्या कोंबड्याने बाग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुगतो आणि मग एक च कोलाहल सुरू होतो तर एका वस्तीवरच्या कोंबड्याने बाग दिली समजा एका कोंबड्याने बाग दिली की दुसरा तिसरा चौथा आणि अशा पद्धतीने जे आहे हर एक जेवढ्या कोंबड्या आहेत त्यांना फुटतो आणि एकच कोलाहल सुरू होऊन जातो तर एका विशिष्ट लईत आणि ठेक्यात पहाटेला घातलेली ही साध अंथरुणावन पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी ही मोठी छान वाटते तर आपण जे आहे झोपलेलेच असतो तर अंथरुणावर पडल्या पडल्या आपल्याला ही जी साध ऐकायला येते ती जी आहे आपल्या अंगवळींनी पडते रोज रोज जर आपण ऐकली तर तर ती जी आहे मुरवायला खूप मजा वाटते ओके आणि मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साथ घालत असतो आणि आपणही मनातल्या मनात त्याला जो आहे साथ घालत असतो ओके त्यानंतर संगीतांचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते आणि लगेच मग सुरांचे जे आहे दुसरे वाद्य जे हळूहळू वाजायला लागते ते म्हणजे घरातले दळणाचे जाते आणि हे काय आहे घरातले दळणाचे जाते तुम्हाला दिसत आहे ही महिला इथे काय करत आहे हे जे आहे याला जातं म्हटलं जातं याच्यामध्ये जे हे गोल दिसतंय इथे आपण गहू टाकतो आणि मग हे हे जे आहे ही हा जो खांब आहे याला गोलगोल गुलगोल असा फिरवलं जातं आणि त्याच्यानंतर इथून जे आहे खाली पीठ पडतं तर हे जाते जे आहे पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी असायचे खेड्यापाड्यामध्ये तर आता तर मोठ्या मोठ्या ज्या चक्क्या म्हणतो आपण त्या आलेल्या आहेत ओके घराघरातही चक्क्या आलेल्या आहेत आता तर दुसरं कोणतं साध जो वाद्य जे आहे हळूहळू वाजायला लागतं ते आहे घरातले दळणाचे जाते ह्याचा एक खूप सुंदर असा आवाज असतो घराघरातल्या बायका कोंबड्यांच्या बागेबरोबरच जाग्याहून चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात किती सुंदर वर्णन केलेलं आहे तर घराघरातल्या बाय बायका ज्या आहेत कोंबड्यांच्या बागेबरोबरच म जसा जसा कोंबड्या ओरडायला लागतात ला बाग द्यायला लागतात ला तशा ह्या घरातल्या ज्या महिला आहेत त्याही ज्या आहे जाग्या होऊन मत म्हणजे छोटासा प्रकाश जो आहे घरात येत असतो बाहेरचा अंधाराचा तर त्या अंधारातच त्या जे जा आहे जाते जाते जे आहे सुरू करून गायला लागतात आणि त्या जात्याच्या मंद लयबद्ध प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत असं म्हणतात भरून जातात आणि ज्या जा जात्यावर बसून जेव्हा दळायला लागतात तर तेव्हा त्या गायलासुद्धा लागतात प्रत्येक महिला ज्या आहे हळूहळू हळूहळू ते जातावर फिरवतही जातात आणि गाणंही म्हणत जातात तर त्या जात्याचा मंद लयबद्ध प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत असं म्हणतात भरून जातो आणि ह्या ज्या छोट्या मोठ्या ताना आणि हरकती घेत ज्या त्या बाया गायला लागतात आणि त्या जात्याचा होणारा मंद आणि लयबद्ध असा जो आवाज यायला लागतो तर ह्या आवाजांनी जे आहे सगळीकडे आस म्हणतं भरून जात ओके नंतर घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या उबदार अन मंदपणे हालणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो हुँ? तर इथे काय म्हणतोय लेखक की घास घातल्यावर जातातून निघणारा भरडा आवाज म्हणजे हे जे गोल आहे इथे जेव्हा गहू टाकले जातात तर जेव्हा सुरुवातीला जेव्हा आपण ते फिरवतो तेव्हा तो आवाज कसा असतो भरडा आवाज असतो मग पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि नंतर तो ते जेव्हा पूर्ण फिरवता फिरवता बारीक होता आणि इथे इथून जेव्हा पीठ खाली यायला लागतं तर तेव्हा होणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जाताने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आणि मग जेव्हा पूर्ण पीठ होऊन जातं आणि ती बाई ते त्या जात्याला फिरवत असते तेव्हा जे आहे जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट जी बाहेर येते ते जे आहे आईच्या उबदार अनामंदपणे हालणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो तर लेखक म्हणतात की अशा वेळेस जे जर आईच्या मांडीवर आपण झोपलो असेल तर जेव्हा ते ती हालवत असते ते जातं फिरवत असते तेव्हा ती मांडी जी आहे हळूवार खालीवर 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 होत असते तर त्या हालणाऱ्या मा मांडीवर मस्तक ठेवून हा जो सूर आहे तो ऐकता एकता, एकता जातो असे लेखक सांगत आहेत ओके तर पापण्या जड झालेल्या असतात आणि अशा वेळेस जे आहे पापण्या आपल्या एवढ्या जड झालेल्या असतात अर्धवट जाग आलेली असते म्हणजे आपल्याला जी आहे अर्धवट जाग आलेली असते अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते सकाळचं जे वर्णन केलेलं आहे लेखकांनी ते असं की सूर्याची जी सुंदर किरणं सकाळी सकाळी जे घरातल्या साऱ्या वस्तूंवर जेव्हा पडतात तर त्या ज्या पिवळ्या पडणाऱ्या प्रकाशाचा जो शिडकाव आहे तो खूप सुंदर दिसायला लागतो म्हणजे त्या साऱ्या वस्तूंना एक स्वप्नील रूप प्राप्त करून देतो ओके त्या ओळखीच्या असूनही अनोखी वाटत असतात आणि हा जो सकाळचा मंद मंद पिवळा प्रकाश जो आपल्या सा साऱ्या घरच्या वस्तूंवर पडतो तर ह्या घरातल्या नेहमीच्याच वस्तू पण आपल्याला अनोळखी वाटायला लागतात ला आणि त्या जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यावर जात्यातून पीठ भुरभुरू पडावे तसे सांडत असते आणि सकाळचं जे संगीत म्हणजे जात्यावर भरडताना होणारा जो जात्याचा आवाज त्या महिलांचा जी गाणी ह्या साऱ्या जा जे आहे म्हणजे जसं जात्यातून पीठ पडतं ना असं जे आहे ते, ते म्हणजे वेगळं नवीन असं वाटायला लागतं या संगीताला आईच्या गभातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते आणि जेव्हा आई जात्यावर गहू जेव्हा ती गव्हाचं पीठ करत असते तेव्हा ती आपल्या गोड गळ्यातून जे आहे ओव्यासुद्धा म्हणत असते तर त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असतात आणि त्यावेळी आपण आपले हे उरत नाही आणि अशा वेळेस जे आहे ह्या महिला काय म्हणतील गाणे तर त्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्याही समस्या आहेत किंवा जेही आनंद आहे त्यांच्या मनातले जे, जे विचार आहेत ते सर्व जे आहे ते त्या त्या गाण्याच्या रूपाने त्याच्यावर म्हणजे ते, ते फिरवता फिरवता त्या म्हणत असतात तर हे ऐकताना आपण आपले उरतच नाही इतकं सुंदर त्या गात असतात मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत सुद्धा नाही आणि लेखक म्हणतात की जेव्हा आपण हे सर्व पाहत असतो आणि ऐकत असतो तेव्हा आईच्या मांडीवर आपल्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत सुद्धा नाही या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो हे जे संगीत आहे जे जात्यावर गहू भरडताना त्या म्हणतात तर ह्या सर्व संगीतामध्ये त्यांचे पार कष्ट त्यांच्या पार मायेचा जो आहे मुलायम स्पर्श लाभलेला असतो त्यांची खुमारी केवळ शब्दातील म्हणजे ते जे ते जेव्हा गाणी म्हणतात आणि ते जे शब्द असतात ते इतकी सुंदर आणि मनाला भिडणारी असतात की ती जी आहे खूप सुंदर असतात तर थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो आणि थोड्या वेळाने मग दिशांना आकार येत जातो अवतीभवतीच्या वस्तूंना त्याचे असलेले रूप लाभ लाभत जाते म्हणजे उजेड जो आहे प्रकाश जो आहे सूर्याचा तो हळूहळू वाढायला लागतो आणि आपल्या ज्या अवतीभवती ठेवलेल्या सर्व वस्तू आहे त्यांना असल रूप प्राप्त होते मग आणि त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो आणि अशा वेळेस जे कोंबडे सकाळी साडेतीन वाजतापासून जे गायला लागतात जे आपलं आवरणे जे आहे करत असतात तर ती थकून गेलेली असतात थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळाने ही कोंबडी जी आहे आरवत असतात आणि सकाळपर्यंत त्या ज्या आहे नंतर उ, उ, उ उजेड येतपर्यंत त्या न, न, आरवत असतात तर त्या थकून गेलेल्या असतात आणि अशा वेळेस मग चिमण्यांना कंठ फुटतो चिमण्या ज्या आहेत चिवचिव चिवचिव करणाऱ्या चिमण्या ज्या आहेत त्या सगळीकडे आपल्याला दिसायला लागतात ला ला कावळ्यांचे भरभरीत आवाजही पाना फांद्यातून सांडत असतात आणि अशा वेळेस कावळ्यांचे सुद्धा आवाज जे आहे इकडून तिकडून आपल्याला यायला लागतात वायलूंवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव चुछ सुरू झालेली असते हां वायलिन तुम्ही बघितलेलं आहे हां वायलींवर जेव्हा आपण तारा छेडतो व्हायलिनच्या तेव्हा त्याचा सूर इतका सुंदर असतो वाटतो आपल्याला तशाच जे आहे ह्या चिमण्यांचे नाजूक चिवचिव जेव्हा आपण ऐकतो सकाळी तर त्याही आपल्याला तशाच व्हायलिनच्या सूरांसारख्या वाटायला लागतात त्या घरांच्या भिंतीवर अंगणात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात आणि ह्या ज्या चिमण्या आहेत पक्षी आहेत हे सगळ्या जे आहे भिंतीवर बसतात अंगणात बसतात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसतात आणि सकाळची प्रार्थना म्हणतात असे आपल्याला वाटायला लागते तर आज आपल्या पहिल्या भागामध्ये आपण इथेच थांबूया आणि आपला ह्याचा जो दुसरा भाग आहे तो लगेच मी तुम्हाला देईल तर जर हा भाग आपल्याला आवडलेला असेल आणि आपल्याला समजलेला सुद्धा असेल तर कृपया या राजर्षी क्लासेस या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन जी असते त्यालासुद्धा दाबायला विसरू नका जे ज्यांनी आपल्याला बाकीचे सर्व लेसन आणि येणारे जे सायन्स आहेत हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे ह्या सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेच जे आहे नोटिफिकेशन येईल आणि मिळून जाईल ओके तर धन्यवाद आ, हा लेसन ऐकल्याबद्दल